आपलं ध्येय आहे चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेंची भूमिका काय करायचं, जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते, लास्टला ते म्हणले नाही आता आता येत नाही, म्हणले येत नाही तपस्तीत ही समोरची गप्पा आणायला येतात ना, अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मी शोधून आणलं होतं, चला या 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 म्हणतो माझ्याकडे, माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते, म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका ते फोन आणि माझ्या खिशात दिला टाकू, आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावर धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता तिथे नेलं आणि प्रेस बोलवली, प्रेसला सांगितलं गमछा टाकला, म्हणले दादा उभा राहतो पण सगळं बघायचं तुम्हीच तुम्ही तुम्ही दिलीप रावने मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार, आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचा रान करू, निवडून आणला, नंतर दोन वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे, म्हणलं मग नाही मी अभिनेता आहे, आणि म्हणलं आहे ना माहिती, नाही मी दादा मी कलाकार आहे, दादा मी मालिका करतो छत्रपती संभाजीराजेंची मालिका करतो, म्हणलं त्याच्यामुळेच आहे बहिणीने तुला शिक्के मारलं बटणं दाबली, म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत बघताय, असं झालं त्याचा फायदा झाला खरंय, पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा द्या हे आपल्याला जमत नाही, म्हणलं काय झालं, म्हणले राव आम्ही एक चित्रपट काढला महाराजांच्यावर ते महाराज मग पेटाऱ्यातनं पळाले फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले, त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले, आपल्या तर काही डोक्याच्यात कधी शिरलं नाही, आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं अकऱ्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते, एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी नदी विकावा केला असं आपल्या ऐकण्यात, पण त्यांनी तिथं मी म्हणलं या चित्रपटाची असं कसं काय दाखवलं, नाही म्हणले हे असंच आहे आणि पडला ना चित्रपट, आणि म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले काय करू, आता म्हणलं आपण काय करणार आहे, जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही अनेक चित्रपटामध्ये ज्यांचं काम करतात ते अभिनेता रविजी काळे एखादा चित्रपट घातला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर दिग्दर्शक, तर आपले पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणत नाही तोटा झाला तर घेतलेले पैसे तुम्हाला पागारे दिले, असं नसतं व्यवहार आहे मित्रांनो, मी त्यांना इतकं समजून सांगितलं डॉक्टर कोले साहेब असं करू नका, लोक आपल्याला मारतील लोक म्हणतील यांना आधी कळलं नाही काही करून 5 वर्ष कडेला काढा, आणि मग ती कडेला काढली त्याच्यावरून ते आदिवासी भागात आलेच नाही, तिथं मग मालिकेचं कोण मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार, तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचा अडचणीचं काही कामं करायची का आमचं शूटिंग करायचं, आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे, आमचं दुसरं ध्येय आहे चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे, सगळं आम्ही करतो एकदम विरोधाभास, एकदम छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेंची भूमिका काय करायचं, अरे पैशाकरता तुम्ही कुठलीही भूमिका करणार, काही काही अभिनेते ज्याच्यातनं लोक व्यसनाधीन होतील अशा प्रकारच्या जाहिराती करत नाही, ते म्हणतात नको असले पैसे, ते पैसे काही कडेला जाऊ शकत नाही, या गोष्टीचा विचार करा, मला तर म्हणले होते आता मी काही राजकारणात येणार नाही, आणि मी ज्यावेळेस भूमिका घेतली मी साहेबांना आधी सांगितलं होतं मी एकटा नव्हतं, भुजबळ साहेब होते, दिलीप वैसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अफसर मुश्रीफ सगळे 80% लोक होते, हे जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते, लास्टला ते म्हणले नाही आता आता येत नाही, म्हणले येत नाही तपस्थित, आणि म्हणलं आम्ही मग तो निर्णय घेतला त्याच्या आधी साहेबांनी मला सांगितलं अजेत आता मी राजीनामा देतो, म्हणलं का, नाही म्हणले आता माझं वय झालं मी राजीनामा देतो तुम्ही सगळ्यांनी हा पक्ष चालवा, म्हणलं ठीक आहे, आणि त्यांनी जाहीर केलं, पुन्हा 2 दिवसांनी म्हणले अजित नको लोक म्हणतात की तुम्ही सांभाळ, अहो म्हणलं लोक म्हणणारच लोकांना काय जाते म्हणाला, आता साहेब आजारी आहेत परंतु जे उमेदवार आहेत
नाही साहेब हेलिकॉप्टर पाठवून देतो याच आम्हाला सभेला. त्यांना काही घेणं देणं नसतं. लोक स्वार्थी असतात. जोपर्यंत आमचे हातपाय धड व्यवस्थित आहे तोपर्यंत लोक आमच्या मागे येतात. मी आरआरचं उदाहरण बघितलं. आरआरला एकदा मग 26-11 अंदाज आला आणि त्याच्यात आरआरने मला न सांगता त्याला राजीनामा दिला आणि गेला निघून. मी फोन केला, अरे कुठे गेला? म्हणलं अजनी लागलो. म्हणलं का? म्हणले अमक्याने राजीनामा द्यायला सांगता. अरे म्हणलं मला सांगायचं ना, जरा ताण असतो, ताजा ताजा असल्यावर जरा शांत झाल्यावर आपोआप सगळं गाल होत. म्हणलं हे केलं असतं आपण बरोबर. नंतर मला भेटायला आला. म्हणला दादा 5-6 दिवस लोक आले नाही जात. आरआर अबा तुमच्याशिवाय ह्या राज्यात आहे कोण? तुम्हीच उद्याचे नेते. आणि 10-15 दिवस झाल्यावर कुत्रही तर म्हणले तिथं एकटाच बसायचा. मग मी त्याला हेलिकॉप्टर पाठवलं. 6 महिन्यांनी आणलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आणि पुन्हा त्यांनी काम